माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो. कारण चांगली माणसं जमाच करायची असतात. खरं म्हणजे सत्यजितला मी अनेक वर्षांपासून बघतो आहे. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असलो तरी राजकीय कार्यकर्त्यामध्ये जे एक वेगळेपण असतं ते वेगळेपण आपल्याला सत्यजितमध्ये पाहायला मिळतं. अनेक वेळा म्हणजे मगाशी आशिषजींनाही प्रश्न पडला की ते परदेशात का शिकायला गेले, पण आशिषजी शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये सगळे निर्णय जर राजकीय नेते घेत असतील तर ते राजकीय नेते जितके इन्फॉर्म्ड असतील, ते जेवढं प्रगल्भ असतील आणि ते जेवढी माहिती ठेवतील तेवढेच चांगले निर्णय होतील. आणि म्हणून अशा प्रकारचे नेते तयार होणं, राजकारणामध्ये जनतेत तर राहिलंच पाहिजे, कारण जनताच सर्वोपरी आहे. त्यातनंच आपल्याला एक कनेक्टिव्हिटी मिळते, आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. पण त्याचवेळी आपल्याला जे काही परिवर्तन आणायचं आहे, सामाजिक आर्थिक परिवर्तन आणायचं असेल तर त्याकरता आपली मतं असायला हवी, त्याकरता आपला व्यासंग असायला हवा, त्याकरता आपला अभ्यास असायला हवा. या सगळ्या गोष्टी ठेवून एक मोठी तरुणांची संघटना उभारण्याचं काम सत्यजितने केलं. म्हणून त्याचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण या पुस्तकामध्ये देखील आपल्याला किंवा या अनुवादामध्येही पाहायला मिळतं की जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, ते लोकांना समजलं पाहिजे. म्हणजे हे पुस्तक तर मी असं म्हणेल की सामान्य माणसापेक्षाही बाळासाहेब आपल्यासारख्या लोकांनी वाचण्यासारखं हे पुस्तक आहे, की ज्यांना वारंवार अशा प्रकारे जबाबदाऱ्या मिळतात की ज्या जबाबदाऱ्या पार पाडताना लोकांकरता आपल्याला काम करावं लागतं, त्यावेळेसची एंगेजमेंट जी आहे ती कशाप्रकारे आपल्याला करता येईल. आणि म्हणून हे अतिशय चांगलं पुस्तक या ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे. खरं म्हणजे माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो. कारण चांगली माणसं जमाच करायची असतात. पण मला असं वाटतं की शेवटी आज शहर विकासाचा विचार आपण करतोय आणि एक अत्यंत मूलभूत मुद्दा सत्यजितने या ठिकाणी मांडला. आपण जर जगाच्या विकासाचा विचार केला तर जगाच्या विकासामध्ये कुठलंही राष्ट्र अर्बनायझेशन थांबवू शकलं नाही, कुठलंही राष्ट्र मायग्रेशन थांबवू शकलं नाही. अर्बनायझेशन आणि मायग्रेशन हे सत्य आहे. ज्या राष्ट्रांनी ते लवकर स्वीकारलं ती राष्ट्र फार लवकर त्याचं नियमन करू शकली आणि सुसज्जितपणे त्या ठिकाणी त्याची मांडणी करू शकली. हे खरंच आहे की भारत हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा गावातच राहायचा, आजही तो गावात आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. पण त्याचवेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ॲस्पिरेशन्स हे थांबवता येत नाही. प्रगतीने प्रत्येकाच्या स्वप्नाला पंख या ठिकाणी फुटत असतात आणि ते पंख फुटले की त्याला मायग्रेट व्हावंच लागतं. त्यामुळे त्या पंखांना बळ देण्याची व्यवस्था जर आपण उभी केली नाही तर अव्यवस्थित शहरं तयार होतात.